आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निमशिरगावच्या कुमार व कन्या विद्या मंदिरात ऑक्सिजन पार्क शुद्ध आणि स्वच्छ पाण्याचीही केली सोय. निमशिरगाव येथील कुमार आणि कन्या विद्या मंदिरात ऑक्सिजन पार्कची तसेच स्वच्छ आणि शुद्ध पाण्याची सुविधा सुरू करण्यात आली. कुमार व कन्या विद्या मंदिरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. पिण्याच्या पाण्यासाठी विद्यार्थ्यांना वणवण करावी लागत होती, पण खासदार राजू शेट्टी यांचे पीएस स्वस्तिक पाटील यांच्या मागणीवरून राजू शेट्टी यांनी सुमारे 1.5 लाखांचा निधी या कामासाठी खर्च केला आहे, त्यामुळे या शाळेच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या फंडातून शाळेत पिण्याच्या पाण्याची टाकी तसेच शाळेच्या मागील बाजूस ऑक्सिजन पार्क तयार करण्यात आले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी आणि मुबलक ऑक्सिजन मिळणार आहे. या पार्कमध्ये औषधी वनस्पती लावण्यात आल्या आहेत, तर त्या वनस्पतींना पाण्याचा पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पाइपलाइन करण्यात आली. हे ऑक्सिजन पार्क असलेली तालुक्यातील पहिलीच शाळा असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार कुंभार यांनी दिली. महानकर न्यूजसाठी निमशिरगावहून अभय वाळकुंजे. खासदार राजू शेट्टी साहेबांनी या कामासाठी म्हणून अंदाजे 1.5 लाख रुपये निधी या कामासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याबद्दल आणि त्यांनी आपल्याला देशभक्त रत्नापन्ना कुंभार यांच्या नगरीमध्ये आपल्या तालुक्याचे आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार खासदार राजू शेट्टी यांच्या विशेष प्रयत्नामधून आणि त्यांचे स्वयंसहाय्यक स्वस्तिक पाटील यांच्या विशेष सहाय्यामधून आपल्याला या मराठी शाळेमध्ये प्रदीर्घ काळापासून असलेला पिण्याचा प्रश्न त्यांनी टाकी आणि त्यासंबंधी तत्सम बाबी पुरवून मार्गी लावला. त्याचप्रमाणे शाळेच्या पाठीमागे ऑक्सिजन पार्क त्यांनी त्यांच्या निधीमधून करून दिला. या बागेमध्ये तुळशी तुळजाड असेल गवतीच्या असेल अशा अनेक औषधी वनस्पती लावल्यात. त्याचप्रमाणे दीर्घायुष्य असलेले वडा झाड, पिंपळा झाड, लिंबा झाड असे अनेक झाडे त्यांनी लावले आहेत. या कामासाठी